29 आणि 30 जानेवारी 2022 होणारी नियोजित म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षेची आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या जानेवारी महिन्यातल्या 3 परीक्षांचं सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यात अनेक उमेदवारांना एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं अडथळा निर्माण झालेला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. एमपीएससीनी स्वतःची परीक्षा रद्द केली आणि म्हाडा ज्या दिवशी परीक्षा घेणार आहे त्याच दिवशीची तारीख जाहीर केली. खरं तर एमपीएससीने हे तपासायला पाहिजे होतं की कुठल्या कुठल्या विभागाने कुठल्या कुठल्या दिवशी परीक्षा लावलेल्या आहेत. आम्ही हे सगळं तपासून की त्या दिवशी कुठल्याच परीक्षा नाहीत म्हणून म्हाडाने परीक्षा लावली. आता ह्याच्यावरती वाद न घालता एक दिवसाची परीक्षा आम्हाला ऍडजस्ट करावी लागेल, बाकी कुठल्याही परीक्षा पुढे जाणार नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.